नमस्कार मित्रांनो, फार्म व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण मिश्र शेती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आज पाहत असाल की पालक, वांग, शेवगा आहे लागवड केलेली आहे, त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊत। तर आज तुम्हाला आम्हाला हे लातूर जिल्ह्यातले आमोदपूर तालुक्यातील ही शेती आहे, तिथं आपल्यासोबत आपले गोकुळ नरवटे हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर तुम्ही आज आम्हाला ह्या मिश्र शेतीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती सांगा। तुम्ही कोणची कोणची पिकं घेतला, ह्याला सोडून अजून कोणची पिकं घेता, माती कशी आहे, आपलं कसं अर्धा एकराचं हे आहे प्लॉट, त्याच्यामध्ये माती चांगली आहे, आपली काळी जमीनच आहे। तर आम्ही हे काय शेवगा लागवड केला, शेवग्याला कसं जास्त पाणी लागत नाही, तर आम्ही ठिबक बॅथरून घेतले। त्याच्यामध्ये आपण कसं शेतकरी स्मार्ट शेतकरी झाला पाहिजे, शेतकरी इंटरनॅशनल, म्हणजे शेतकरी कसा स्मार्ट होऊन किंवा जास्तीत जास्त हुशार होऊन किंवा आपण उत्पन्न घेतलं पाहिजे, कारण शेतकरी आधीच काबड कष्ट करायला लागतात, भाव लागत नाहीत, त्याच्यामधून वातावरण बदलतं। तर आता आम्ही शेवगा लागवड केला, तुम्ही बघू शकता शेवगा, आणि त्यात पालक आहे, वांग आहे। ते पालक जर काढून घेतली, पालक काढून घेतल्याच्यानंतर पुन्हा वांगे येणार, आणि वांगे आली की मग त्याच्यात अजून पालक डबल फुटली ती काढून घ्यायची, त्याच्यानंतर शेवगा येणार। आता आपला शेवगा आहे गेल्या वर्षी जून महिन्यात लागवड केलेला, जून महिन्यातला शेवगा आहे। बऱ्या शेवग्याला तर पाणी कमी लागते, तर मधल्या ह्या पिकाला पाणी जास्त लागते, जरा पालकाला म्हणा ह्याला, तर तुम्ही त्याचं काय नियोजन कसं केलं? तुम्ही बघू शकता ठिबक आहे, ठिबक ना आपण पाण्याला द्यायला चालू आहे, पालक वांग पण तुम्ही शेवग्याला बघू शकता किंवा याला सोडू शकतो आपण, याला काय ठिबक आम्ही आतरलं नाही, कारण याला पाणी कमी लागते। तसं त्याचं शेणखत टाकून घेतलेलं आहे आपण। किती लागते तरी बी एकरी किती लागते शेणखत? एकरी शेणखत म्हणजे तर 4-5 ट्रॅक्टर लागतील बघा, 4-5 ट्रॅक्टर म्हणजे नाही। माती कशी आहे आता, माती याला निचरा, उत्तम निचरा होणारी जमीन लागते म्हणते तर? हां, तरला माती म्हणायला गेलं तर बघा काळी माती आहे, पण मस्त आहे, म्हणजे हलकी जमीन नाही, मध्यम मध्ये येते, आणि पाण्याची सोय आपल्याला बोर वाट आहे, बोर आहे तिकडे आपली, बोरनं आपली पाण्याची सोय होते। तुम्ही बघू शकता का पालक जो तिकडे लसूण बी दिसल्यावर, हां तिकडे लसूण आहे थोडा, इकडं वांगा आहे, शेवगा आहे, तसंच आपलं कसं मिश्र शेती हो, मिश्र शेती म्हणजे याचा उद्देश काय आहे तुमचा पण मिश्र शेती करण्याचा? आमचं एकच आहे की शेतकरी स्मार्ट झाला पाहिजे, शेतकरी आपण कळायला पाहिजे की आपण जर आपल्याकडे वावर बी छोटंसं असलं, कमी पण असलं, काय वावरातून आपण मिश्र शेती करून जास्त उत्पन्न घेऊ शकता। आता शेवगा योजकून जर वाट बघायची म्हणलं तर अवघडच आहे, त्याच्यापर्यंत आपण तेवढं अंतर जास्त असतं शेवग्यामध्ये, 10 फुटाचा अंतर आहे, असा 5 फुटाचा अंतर आहे, त्याच्यात आपण आहे का नाही मिश्र शेती करून पालक म्हणा, वांगे म्हणा, शापू म्हणा, मेथी म्हणा, ही पालेभाजी घेऊन आपण उत्पन्न मिळू शकतो, आपला हात खेळता राहतो। आता इथं तर वांग, पालक आणि हे दिसले, तुमचं अजून एक वर पट्टी दिसले, त्याच्यात काय करावं तुम्ही? त्याच्यामध्ये होते आपली मेथी, शापो आणि कोथिंबर लागवड केली त्याच्यात, म्हणजे मिश्र शेतीचा आपला 100% फायदा आहे, 100% फायदा आहे, कारण करून बघा मित्रांनो। तुम्ही कसा मित्रांनो, जो व्हिडिओ कोणीही बघत असलो, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तुम्ही कुठल्या जॉबला असाल, तर आपल्या घरच्यांना करू दे, आपल्या घरची शेती जर करत असेल तर तुम्ही शेतकऱ्याची मुलं असताल असतानाच, तर तुम्ही काय करा त्यांना कळू द्या किंवा त्याला माहिती द्या। तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेअर करा, शेतकरी आपण कळू द्या, स्मार्ट शेतकरी बनला पाहिजे, शेतकरी हुशार झाला पाहिजे, तर मिश्र शेती आपण घेऊन उत्पन्न जास्त घेऊ शकतो। आता हे पालक जी लावला तुम्ही, हे पालक लावताना सगळी एकदाच लावलं का काही दिवसाचा टप्पा आहे? अंतरा नाही पालक जर म्हणा गेलं ना, काय अंतरा नाही, कारण की एकदाच जर लावली तर संपूर्ण एकदाच संपून जाईल, आणि एकदाच काढायचं म्हणलं तर जास्त होते, त्याच्यामुळे काय केलंय 8-10 दिवसाच्या अंतरानं पालक घेतली, तिकडली काय काढली आहे, तिकडली काय आली आहे, पुन्हा तिकडली येणार, असं करून म्हणजे 10 दिवसाच्या अंतरानं पालक बी लावला म्हणा, कारण की 8-10 दिवसाच्या अंतरानं लागवड करून घेतलेली आहे, कारण की एकदाच जर आलं तर पुन्हा मार्केटमध्ये भाव असेल नसेल, हा भाव असेल नसेल, एकदाच काढायचे म्हणलं तर ते अवघडच असते, तर ते अंतरानं घ्या, तुम्ही गादी वापर तयार करून घेऊ शकता, तसेच तुम्ही वापर पद्धत म्हणा गेलं तर तसेच लांबणीचा वापर पद्धत करू शकता तुम्ही, विविध प्रकारच्या पद्धतीनं तुम्ही आपण लागवड करू शकता। आपण मिश्र शेती जर कराच मित्रांनो, एकदा नक्की बघाच तुम्ही, आणि आपल्या शेतकरी बंधूला कळू द्या, स्मार्ट शेतकरी झाला पाहिजे, शेतकरी हुशार झाला पाहिजे, जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे शेतकऱ्याला, कारण की वातावरण चेंजेस व्हायलेत, कधी हवामान बदलले की बाबा गारपिटा पडल्यात, पाऊस पडतो, धुकं पडतंय, त्याच्यानं आधीच नुकसान व्हायलंय। प्रेक्षकासाठी निरोप काय तुमचा असेल? प्रेक्षकासाठी निरोप म्हणायला गेलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही तुम्ही म्हणजे
Asta șetcarea sa mulga, acum ducai te carun bagit la faize. Asta cutla job bana gheata, dar barfur, job lagat nai, leau gordale, o porte gheata. Dar șeti mulga, acum nu șeti carun, jos, până gheata la faize, smart șetcarea bizar la faize. Dar gheata până ca și clele, apă la mai te. Dar acum smart șetcarea la faize, dar apă la catrice tun, până mâna la faize. Dar mi-a trebuit să-i ducă sa vatla, ca mi-a trebuit să-i ducă तुमचं प्रेम असंच राहू दे आमच्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मित्रांनो धन्यवाद धन्यवाद जय जवान जय किसान